भाऊ देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मुद्द्यावर मी राजकारणातून संन्यास घेऊन असं वक्तव्य केलेलं आहे त्यांनी. देवेंद्र फडणवीस असे वक्तव्य वारंवार करतात त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास ठेवण्यासारखी स्थिती नाही. विदर्भाच्या आंदोलनाच्या वेळेस वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञा देवेंद्रजींनी त्या कालखंडात केली. त्यानंतर त्यांनी लग्नही केलं, त्यांना मुलगी झाली. अगदी असा प्रकार पुराणामध्ये आपण विश्वामित्राचा पाहिला, ब्रह्मचर्य भंग करून मनेकाबरोबर लग्न केलं आणि मुलगी झाली, तशा प्रकार आहे. नंतरच्या कालखंडामध्ये NCP बरोबर मी युती करणार नाही करणार नाही करणार नाही. कोणी विचारलं म्हणे मला की विवाहाचं, तर म्हणे मी अविवाहित राहणं पसंत करेल पण मी NCP बरोबर युती करणार नाही. आणि नंतर सकाळी 5 वाजता जाऊन शपथ घेतली NCP बरोबर. आता म्हणतात की मी राजकारण संन्यास घेईन जर मला सत्ता दिली तर. माझ्या हातात सूत्र द्या म्हणजे मी देईन. म्हणजे यांच्या हातात सूत्र दिले तर हे ओबीसीशी मदत करतील, नाही तर विरोधच करत राहतील. मग या ठिकाणी यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? सत्तेसाठी यांनी माझ्याकडे सूत्र द्या असं म्हटलं आहे आणि त्यात म्हटलेलं आहे की मी या ठिकाणी राजकारण संन्यास घेईल. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण संन्यास घेऊ नका. विरोधी पक्षनेता म्हणून तुमचं काम उत्तम चालू आहे. तुम्ही 5 वर्ष या राज्याचे उपमुख्य आपल्या विरोधी पक्षनेता राहावे आणि सरकारला अशाच रीतीने सूचना करत राहाव्या अशी मी त्यांना विनंती करतो.